बांबू शेती, बांबू लागवडी संदर्भात मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट प्रकाशांना सांगतो, कोण काय म्हणतंय याच्यावर विश्वास ठेवू नका। बांबूची घन लागवड करा, जास्तीत जास्त जेवढे घन लागवड आपण बांबूची करतो तेवढी बांबूची अंतर्मशागत शून्य होते, आपला मधला वखरणीचा खर्च, नांगरणीचा खर्च, खुरपणीचा खर्च हा शून्य होतो। जेवढा बांबू तुम्ही घन लावाल तेवढ्या काठ्या सरळ जातात, काठ्या चांगल्या होतात, काठ्याला जे ब्रँचिंग होते किंवा जे इतर फाटे फुटतात ते कमी होतात, काठ्याचा पेरा लांबतो, काठी दिसायला चांगली दिसते, त्याच्यामुळं जास्तीत जास्त पर एकर जेवढे शक्य होतील तुम्हाला लावता येईल तेवढे बांबू लावले पाहिजे। पूर्वीचा काळ गेला 10 फुटावर बांबू लावायचा, आता 5.5, 6, 4.5 असा जरी बांबू लावला, हे सगळे प्रयोग मी प्रत्यक्षात माझ्या शेतात करून पाहिलेले आहेत। बाजारात जी काठी विकते त्या साईजची काठी ही घन लागवडीमुळे छान होते। दुसरी गोष्ट, आपण जर वजनावर ही जरी बांबू विकायचा ठरवला तरी देखील घन लागवडीमुळं त्याचा वेटच्या दृष्टीनं छान फायदा होतो। म्हणून माझे शेतकरी बंधूंना विनंती आहे, जर तुम्हाला खरंच पैसे कमवायचे असतील, तुम्हाला खरंच समृद्ध व्हायचं असेल, माझ्यावर विश्वास ठेवा। तुम्हाला शेतात जरी लव वाटत नसेल तर आपल्या रानामध्ये भरपूर पडक जमीन अशी पडलेली असते किंवा आपले बांध भरपूर मोठमोठे असतात, आपल्या शेतामध्ये जिथं आपण पीक घेत नाहीत असा भरपूर भाग पडक पडलेला असतो, त्या ठिकाणी आपण बांबू लागवड करावे। माझा तर असा दावा आहे, ज्या काही पडक ठिकाणी किंवा बांधावर तुम्ही बांबू लावाल त्याची मार्केटची अक्कल शिकून घ्या, स्वतः त्याचा अभ्यास करा, स्वतः थोडं फिरा, कुठं विकला जातो याचा अभ्यास करा, नाहीतर तुम्हाला मदत करणारच आहे। परंतु जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या संदर्भात थोडीशी चौकशी करणार नाही, थोडंसं फिरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची अक्कल थोडक्यात येणार नाही। आणि जोपर्यंत तुम्हाला बांबू संदर्भात, मार्केटिंग संदर्भात आत्मविश्वास वाढणार नाही तोपर्यंत तुम्ही बांबू लावणार नाही। आणि जरी बांधावरचा बांबू, पडक रानावरचा बांबू तुम्हाला मेन शेतीच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट ते तिप्पट पैसा देईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे। तरी शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जेवढा जास्तीत जास्त बांबू ते शेतामध्ये लावू शकतील त्यासाठी प्रयत्न करावा आणि लावावा, अशी माझी शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे। बांबू लावून शेतात समृद्ध व्हा, एवढंच माझं सांगणं आहे।